नमस्कार, आपणा सगळ्यांचं स्वागत. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कविवर्य कुसुमाग्रज पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. माय मराठी समृद्ध केली ज्ञानेश्वराच्या ओवीने, मराठी पताका फडकत ठेवली शिवबा तुझ्या जन्माने, भविष्य मराठीचे उज्ज्वल केले रसिक वाचका तुझ्या श्रद्धेने, मी मराठी बोली मराठी जगणाऱ्या श्वास मराठी, सरस्वती माते तुझ्या कृपेने दिलीप आणि एक होता ससा संगा पाहू कसा, पांढरा पांढरा रंग आणि मऊ मऊ अंग, मोठे मोठे कान लाल लाल डोळे छान, काय बरे खातो लट्ट मात्र दिसतो, असा हा ससा ढीत नाही तसा, झाडा झोपून लपतो तुरू तुरू ह्याची चाल व्या व्याल, असा हा ससा ह्याला खूप खूप हसा. वा वा अनय खूपच छान. आता येतोय अनुज. मना मनातील दुवा साधण्या संघटना आहे एकच साधन, पंत जाती अन धर्म भेद किती, वैचित्र्याने नटली सृष्टी परी एकता स्फुरण्या त्यातून, संघटना आहे एकच साधन, सत्य अहिंसा शब्दच ठरले कृतीतून पण शून्यच उरले, हिंदुत्वाचे ठरण्या भूषण संघटना आहे एकच साधन, चारित्र्याविण जीवन कसले देवाविण का मंदिर सजले, स्वय स्थापिण्याते अनुशासन संघटना आहे एकच साधन. वा वा अनुज खूपच छान. रायबा रायबा कुठे गेले? परवा परवा पर्व कुठे गेला? पर्व फोटो काढतोय. आले आले रायबा आले. हॅलो हॅलो. शिवाजी शिवाजी महाराजांची किल्ती वेभाम होती, महाराजांची किल्ती वेभामा, भल्या भल्यांना फुटला घामा, त्याला कोण घालिली सल दल बाल पुस्ती बेगम, बेगम म्हणजे आदिलशहाची आई बलका, नजलेत तिच्या अंगाल दल बाल झाला गप गाल, कोणी घेईन पुढा काल सालेंनीच मांडली हाल, तेवढ्यात एक सरदार उठला तो म्हणाला हम लाएंगे शिवाजी को, त्याने विडा उचलला नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, जिथं जागत जणू सैतान, बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिलडून, खान निघाला मोठ्या दुलबीन, गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली, कोण कोण लोखणाल हे वादळ, एकीकडे निजाम एकीकडे मुघल पलीकडे इंग्लज, जो तो हेच म्हणू लागला यू हॅव सीन अफजल खान्स आर्मी या बट द माउंटन लायन इज डेड, लाजाय अमाया आमच्या जीवाची पर्वा नाही, तुमचा जीव वाचणं गरजेचं आहे, राजे आपण काही दिवसांसाठी कोणत्या तरी आज्ञास्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? तुम्ही फक्त आमचे नाही आमचे पुत्र नाही, तुम्ही या देशाचे पुत्र आहात, घाबरून मागे हटणे हे चुकीचे आहे, तुम्ही हे पुढे लढत जाणे हेच आवश्यक आहे, हेच घडायला हवे. वा चमारे
कुसुमाग्रज आपण आता पाहणार आहोत कुसुमाग्रजांबद्दल आणि त्यांची थोडक्यात माहिती आपण घेऊया की आज आपण इथे का जमलो आहे. मराठी राजभाषा दिवस आपण का साजरा करतो आहे. लाईट असू द्या, लाईट रहने दो. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणजेच मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा दिवस. दरवर्षी 27 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कुसुमाग्रज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचा वाढदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने 2013 घेतला होता. एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवूया आणि इथे उपस्थित असल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आता आपण प्रार्थना सिद्धेश्वर जी प्रार्थना बोलतील. आपण सगळ्यांनी त्यापाठी बोलायचं आहे. कॉयर ग्रुप कॉयर ग्रुप बी रेडी. अच्छा, तोपर्यंत आपण एक खेळ खेळूया. मी बोलवते आता मानव ठक्कर लवकर पुढे ये. अच्छा मानव, मराठीतले स्वर बोल. स्वर अ आ ई उ ए ऐ अम आ. मधले कुठे गेले? अ आ ई पुढे पुरा नाही बोला. अच्छा पुरा किसको आता है? आ जाओ पुढे. वर्य अ आ ई ई उ ए ऐ ओ औ अम अहा. वा वा फारच छान. अच्छा इरा पण आली. अ आ ई ई उ ए ऐ ओ औ अम अहा. वा इरावती वा. दो स्वर और कौन से ऐड हुए हैं? दो स्वर ऐड कौन से हुए नए वाले? अ आ ई ई उ ए ऐ ओ उ ए आई ओ अम आहा. अच्छा आपको पूरा आता है? अ आ ई ई उ डी ए आई ओ औ अंगहा. अच्छा दो स्वर और ऐड हुए हैं, किसको पता है मराठी में दो स्वर? पता है बोलो. अ आ ई ई उ ए आई ओ औ अम आ ए ओ. वेरी गुड. आ और अ. वेरी गुड. सिद्धेश सर रेडी? चला आता आपण सगळ्यांनी सिद्धेश सरांच्या पाठी बोलायचं आहे. माणसाने माणसाशी
वाशी फाळसा सम वागणे हीच आमची प्रार्थना. अंधार दुखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला तो श्वास आता तो पुन्हा नाला पडे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची आमचे वागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. वा 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 फार छान. एक सूर एक ध्यास छेडतो मराठी. एक संघ एक बंध गुंजतो मराठी. एक श्वेत अनेक रंग रंगतो मराठी. एक बोध एक विचार मांडतो मराठी. एक साज एक आवाज ऐकतो मराठी. एक मन एक क्षण जगतो मराठी. माय मराठी साद मराठी भाषांचा भावार्थ मराठी. चाल मराठी बोल मराठी जगण्याचा हा अर्थ मराठी. सांगतो मराठी वाहतो मराठी पूजतो मराठी साहतो मराठी. हुंकारतो मराठी गर्जतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. वा विद्या वा. अच्छा चला ओ जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे कोणते महिने आहेत? अच्छा हिंदू महिने कोण बोलून दाखवेल मला? हिंदू महिने दश मोरे पळत पळत ये पळत पळत ये.
अच्छा कृष्ण पण आला, वा छान छान बोलायचा, या दोघांनी एकत्र मिळून बोला. जनवरी पर हिंदू बहिणी चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. वा भार्गव भार्गव ये पुढे भार्गव पटकन पळत ये. रणवीर जल्दी से पळत 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 दडके. मराठी महिने चैत्र चैत्र वैशाख ज्येष्ठ चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष माघ पौष फाल्गुन. चल आता मला कोण सांगेल हा कोणता महिना सुरू आहे, आता हा कोणता महिना सुरू आहे? पॅरेंट्समधून पॅरेंट्समधून सचिन सर. माघ महिना. वा बरोबर. चला आता आपण अंकिता दीदीचं एक छानसं नृत्य बघणार आहोत. अंकिता दीदी जोरदार टाळ्या. भाग्य बोलतो मराठी. जा भलो
तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा जवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा जवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा जवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा जवला छान मुलींनो, खूपच छान. अंकिता दीदी किती छान नाचल्या त्या. तुम्हाला सर्वांना माहिती आहे का, सुमारे 8 ते 8.5 कोटी लोक मराठी बोलतात ते मला माहिती नव्हतं. कविता दीदी, आणखी पूर्ण जगात 19व्या रँकवर मराठी भाषा बोलली जाते आणि भारतात 3र्या रँकवर आहे. तर हे पण मला माहिती नव्हतं, आजच मला कळलं आहे. कविता दीदी, आता पुढे काय आपण काय करणार आहोत? आता आपण कविता बघणार आहोत. हां, कविता अशी एक कविता दोन कवयित्रींनी गायली आहे, पण कविता गाताना दोघींनी जो सूर लावला आहे तो सूर आपण व्हिडिओच्या माध्यमाने, चित्रफितीच्या माध्यमाने बघणार आहोत. या आहे स्पृहा जोशी. अंक चालू कर. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आला सात स्वप्नात, तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं, दुःख नाही उरलं आता मनात. पानांचा हिरवा फुलांचा पांढरा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. पानांचा हिरवा फुलांचा पांढरा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. केसात राखडी पायात फुगडी मी वेळी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी डोळ्यात आणू. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी डोळ्यात आणू. ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हातग्याची गाणी नको ना म्हणू. तुझ्याच आळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलीये ना. तुझ्याच आळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलीये ना. जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात फिरलीये ना. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपताय ना. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपतय ना. काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय तुलाही कळतंय कळतंय ना. काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय तुलाही कळतंय कळतंय ना. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना. कुठं नाही बोलायचं मनात ठेवायचं. फुलांनी उंजळ भरलीये ना. प्रियांका दीदी, अच्छा ही जी कविता आहे, ह्या कवितेनंतर जी दुसरी कविता आपण ऐकणार आहोत ती कविता सेम आहेत, शब्द पण सेम आहेत. मी ह्याच्यानंतर वाचन स्पर्धा घेणार आहे. बेटा आपको पढ़ना है, इसके बाद मैं किसी को भी बुलाऊंगी. आप में से किसी भी स्टैंडर्ड में से कोई भी बच्चा, ठीक है, तो आपको कैसे पढ़ना है. एक ही कविता अगर दो व्यक्ति अलग ढंग से पेश कर सकते हैं तो हमको रीडिंग
हमलोग जो वाचन अपन जे वाचन करना आहोत ते आपल्याला कसं करायचं आहे त्यासाठीच ही कविता तुम्हाला दाखवतो आहे आम्ही. या आहेत सुनीता देशपांडे. ठीक आहे चालू. साफ्याच्या झाडात साफ्याच्या झाडात साफ्याच्या झाडात साफ्याच्या झाडात का बरं आला साथ स्वप्नात. तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं. दुःख नाही उरलं आता मनात. फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी डोळ्यात आणू. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी डोळ्यात आणू. ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू. तुझ्या चाळ्या. तर आम्ही आपण साफ्याच्या झाडा साफ्याच्या झाडा साफ्याच्या झाडात साफ्याच्या झाडा का बरं आला साथ स्वप्नात. तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं. दुःख नाही उरलं आता मनात. फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी डोळ्यात आणू. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी डोळ्यात आणू. ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू. तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना. जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यावर बसून आवाळात हिंडलोय ना. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात पानात खुपतंय ना. काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय तुलाही कळतंय कळतंय ना कळतंय ना कळतंय ना. कैसे लगी वेदांत पोएम आपको आपने सुनी. इसमें कौन सा पेड़ का नाम लिया है. कोणत्या फुलाचं नाव घेतलंय. अच्छा चलो ठीक है. अंकिता दीदी अभी परीक्षा का समय है. देखना है कितने बच्चों को मराठी पढ़ने आती है. कितने बच्चों को पढ़ने आती है मराठी अच्छे से. आती नहीं है आपको. सही इतने वास्ता. अच्छा ठीक है. आता मैं बोलवते अंकिता दीदी सॉरी प्रियंका दीदी. हाँ ओके. अभी यहाँ पे जो पैराग्राफ है जो परिच्छेद है त्याचं आपल्याला रीडिंग करायचं आहे. अच्छा ट्वेल्थवाले बच्चे कोण वाचेल. वेलकम वेलकम. चलो मैं अभी बुलाना चाहती हूँ मैं अभी आयुष्मान पांडे. आयुष्मान भाग के आना है. जिसका भी नाम लूंगी उसको फास्ट एकदम भाग के आना है. अच्छा आप उधर ही रुकना. क्या दी एक प्रश्न तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात किती किल्ले आहेत. किती किल्ले असतील गेस. 12. अच्छा कितने टोटल किल्ले है. किल्ले मतलब फोर्ट. ओके 13 नहीं रॉन्ग. ओके
ठीक है, 350, इतने सारे किले देखो, हमें कहीं जाने की जरूरत ही नहीं है। भारताच्या बाहेर जाण्याची आवश्यकताच नाही, आपण इथेच किल्ले बघू शकतो खूप सारे। चला आता माहिती करून घेऊया रायगड किल्ल्याबद्दल। वाचणार कसं ना तू वाचतो। ओके चलो आयुष्मान बी रेडी, अच्छे से पढ़ना। चला स्टार्ट। रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची या महाराजांनी या किल्ल्याची डागुची करून त्याला इसवी सन 1674 मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली। ओके व्हेरी गुड। वा फारच छान, खूप छान प्रयत्न केला आयुष्मान। प्रयत्न सगळ्यांनी टाळ्या। राजेश ठाकूर आयुष्मान पळते। हा श्लोक नेक्स्ट। रायगड हा किल्ला नेक्स्ट। रायगड किल्ल्यावरती एक बेटा आपका भी टर्न आएगा बोलना नहीं है। असून त्याचे नाव गंगासागर तलाव असे आहे। किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग महादरवाजा मधून जातो। किल्ल्यामध्ये असलेल्या राजाच्या दरबारात एक सिंहासनीही प्रतिकृती असून ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे। सिंहासना जवळील भाग ध्वनी लहरीसाठी असा पद्धतीने बनवला गेला आहे की दरबारातील दरवाजाच्या इथे बोलले। ओके ठीक आहे राजेश, चांगला प्रयत्न केला। आता मी छोट्या मुलांमध्ये सही पटकन पळते, घे माईक घे। खूपच छान सई वरचं नाव वाच आधी। मुरुड चालू कर माईक। मुरुड जंजिरा किल्ला मुरुड जंजिरा किल्ला हा जलदुर्ग असून तो अरबी समुद्र किल्ला ती। ठीक आहे छान। आपण मराठी भाषा वाचतोय का? सगळ्यांना भाषेचा गोडवा कळला पाहिजे आणि ये पटकन पळत आहे। आपण नेहमी बघतो 12th स्टँडर्ड आपका भी टर्न आएगा। तुम्हाला माहिती तुम्हाला किल्ल्यांची माहिती वाचून कळेल। ठीक आहे तिकडे उभी रा। मुरुड जंजिरा किल्ला हा जलदुर्ग असून तो अरबी समुद्र किनाऱ्यावरती वसलेल्या मुरुड शहरानजीक आहे। राजपुरी बंदरातून किल्ल्यावरती जाण्यासाठी बेटीचा
बेटींच्या सोय आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजा राजापुरी किनाऱ्याकडे तोंड करून असून दुसरा दरवाजा खुल्या अरबी समुद्राकडे आहे. पश्चिमेकडे समुद्राकडे तोंड करून एक दरवाजा असून त्याला दरिया दरवाजा असे म्हणतात. किल्ल्याच्या बुरुजावरती युरोपीय तसेच स्वदेशी बनावटीच्या अनेक तोफा पहावयास मिळतात. सध्या जिनावस्थेत असलेल्या किनाऱ्यावरती पुरातन काळी हरतेच्या सोयी सुविधा जसे महाल दरबारीसाठी खोल्या माशीद दोन छोटी गोड्या पाण्याची तही इत्यादी उपलब्ध होते. जंजिराच्या नवाबासाठी असलेला महाल अजूनही सुरक्षित आहे. वा वा छान ओम श्री. आपण आता दोन किल्ल्याबद्दल माहिती ऐकली. पहिला किल्ला, इट वॉज मेड सो वेल दॅट इफ अ पर्सन स्पीक्स ऑन दिस साईड इट कुड बी हर्ड ऑन दॅट साईड द अदर साईड. वहां पे माईक की जरूरत नाही पडती थी. यहां माईक की जरूरत पडती आहे, वहां माईक की जरूरत नाही पडती थी, क्योंकि किल्ला याने जो फोर्ट है, इट वॉज मेड सो वेल डिझाईन्ड सो वेल दॅट इट वॉज If person speaks from this side, it could be heard on the other side. And about this Murud Janjira Killa, this fort was never won by anyone. Ye Ajinkya Killa hai, Ajinkya Gadh hai. Kyunki agar aap wahan jaoge to aapko pata chalega ki wahan jane ke baad aapko pata hi nahi chalega ki kaun se raste se andar jana hai. Charo taraf se samundar hai aur uske raste se wahan jane wale logo ko hi pata hai. इसलिए उस फोर्ट को कोई भी जीत ही नहीं पाया. म्हणून हे किल्ले जे आहेत हे अप्रतिम आहेत, सुंदर आहेत, आणि लोकांनी याला भेट जरूर द्यावी. चला आता किल्ल्याची माहिती घेतली, आता आपण जरा वळूया गाण्याकडे. आपली छोटी छोटी पाखरं पहिल्यातल्या वर्गातली आपल्यासमोर सादरीकरण करणार आहे. त्यांचा उत्साहात जल्लोषात स्वागत करूया टाळ्यांच्या गजरात. अच्छा, पुण्यावरनं आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं खूप खूप स्वागत. तुम्ही अचानक आलात, आम्हाला खूप आनंद झाला. थँक्यू थँक्यू. आम्ही वाटच बघत होतो. हे छोटे छोटे आमचे पहिलीचे विद्यार्थी आहेत. ही छानशी त्यांची कविता गाणार आहेत. सेकंड स्टँडर्ड बी रेडी, यहाँ पे लाइन, जूते वहाँ उतार दो. सेकंड स्टैंडर्ड लाइन, बेटा तीर जूते उतार दो. रेडी, उसके बाद थर्ड स्टैंडर्ड. हेलो हेलो. ओके, ऑल द बेस्ट. आवाज आला पाहिजे स्पृहा. हेलो इरावती, आवाज आला पाहिजे. हा, एकदा जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. निकू रेडी. हॅलो आवाज आहे. हॅलो ना. हॅलो हॅलो हॅलो. करू सुरुवात सिद्धेश दादा.
चला या सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, बी रेडी, जूते रेडी, लाइट लाइट बेटा, आप लोगों को जोर से कविता गानी है। हाँ चलो ठीक से खड़े हो जाओ। कंचो का है वर्गातली। पटापट उभे रहा, पटापट चूताई सही स्टेज वर चूताई उड़ना है सगळ्यांनी, चूताई चा आवाज आला पाहिजे सगळ्यांनी ऐका। आयाश बेटा आगे आ जाओ थोड़ा सा, थोड़ा सिद्धे सर चूताई मुले ग्रेट फोर फिफ्थ स्टैंडर्ड पीछे
वाटे मचकी पोपट हो everybody a good round of applause for grade 4 ata yet ahe panchvitle vargatli mule फारच छान फिफ्थ स्टँडर्ड व्हेरी नाईस मराठी भाषा आणि त्यातील कविता प्रॅक्टिस अजून गरज आहे खुश अच्छा सिद्धेश सर आता पुढचे गाणे तुमचे आहेत ठीक आहे जे पॅरेंट्स आलेले आहेत वेशभूषेसाठी ते बॅक स्टेजला येऊ शकता नेक्स्ट परफॉर्मन्स तुमचाच राहणार आहे सिद्धेश सरानंतर जो पॅरेंट्स आहे
फैंसी ड्रेस के लिए वो पीछे आ सकते हैं, अभी नेक्स्ट परफॉर्मेंस आपका ही है। ओके, मिलिंद सर, सुरेश भैया, गुरुनाथ अंकल, लक्ष्मण, सुरेश, आप लोग सभी रेडी रहना पीछे। नासरे मोरा, सभी मोर जल्दी से आ जाओ। पीछे पीछे पेरेंट्स पाहुण्यांना सांगते मी, आम्ही शाळेत ठरवलं की आपण मराठी राजभाषा दिवस साजरा करूया, कारण ह्या शाळेमध्ये तसे मराठी मुलं कमी आहेत, पण मराठी राजभाषा शिवाय महाराष्ट्र, तर आम्ही ठरवलं आम्ही पहिल्यांदा इतका मोठा कार्यक्रम करतो आहे, आमच्या शाळेत खूप कमी मुलं आहेत, मग आम्ही ठरवलं होतं की पालकांचा पण सहभाग घेऊया, आणि खूप आम्हाला आनंद झाला, हे सगळे आमचे पालक आलेले आहेत। आज वर्किंग दिवस आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज मंगळवार आहे, ऑफिसला सुट्टी नाही आहे, पण तरी पण तुम्ही आलात, खूप 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 आभार। आणि आता इथे काही पॅरेंट्स येणार पण आहेत ज्यांनी फॅशन शोमध्ये भाग घेतला आहे आणि त्यांनी खूप अगदी तयारी केलेली आहे, आता आपण बघूया लवकर। आणखी कोणाला काही सादर करायचं आहे का आलेल्यांमधून? कोणाला काही? मोरे मॅडम काही बोलायचं आहे? ताई तुम्ही जोशी, जोशी आहात तुम्ही, जोशी। अच्छा, तो सिद्धेश्वर जे आहेत, सिद्धेश्वरांचं डी डी नॅशनलमध्ये सध्या त्यांचा कार्यक्रम सुरू आहे, सर आमचे त्या शोमध्ये टॉप 5 आलेले आहेत ना सर, 8, एकदा जोरात टाळ्या सर, वेळात वेळ काढून आलेले आहेत आणि सरांनी खूप छान तिथे परफॉर्मन्स दिलेले आहेत, आपण लवकरच ते बघणार आहोत, आम्ही सोशल मीडियावर टाकणार आहोत, सरांनी सांगितलं थोडा दिवस थांबा, आपण सगळ्यांनी सरांना बेस्ट विशेष देऊया, सर तुम्ही फर्स्ट आले पाहिजे असं आम्ही बोलतो फक्त। चला रेडी, विवान कोयर ग्रुप, कोयर ग्रुप पोजिशन ले लो, कोयर ग्रुप टेक योर पोजिशन्स, कम ऑन। ओके, द कोयर इज रेडी, लेट्स बिगिन, ऑल द बेस्ट। बड़ा कर बहुअसोत सुंदर संपन्न की महा, बहुअसोत सुंदर संपन्न की महा, महाराष्ट्र देश प्रिय मुचा, एक महाराष्ट्र देश। सूत सुंदर संपन्न की महा, सूत सुंदर संपन्न की महा, महाराष्ट्र देश, महाराष्ट्र।
गाय चला शयन दामिने पौरुषासी अटक न मे पौरुषासी अटक न मे जेठ दुस्सहार प्रियम चाहे महाराष्ट्र देश प्रियम चाहे महाराष्ट्र देश गीत मराठांचे श्रवणी मुखी असो स्फूर्ती दीप्ति धृती चेत अंतरी खसो वचनी लेखनी मराठी निरादिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी खसो देह पडो तत्कारणी देह पडो सर येस आणखी एक आहे ना गाणं बर बर आज आहे आज काय आहे नंतर मग तिसरं घे मराठी राजभाषा दिन सो आपल्या महाराष्ट्राचे खूप प्रसिद्ध असे संगीतकार श्री कौशल इनामदार यांनीच संगीतबद्ध केलेलं मगाशी एक गाणं आपण ऐकलं लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी त्यांनीच एक दुसरं गाणं कंपोज केलं आहे माझ्या मराठी मातीचा लावा ललाट असा किळा ते मी आजच्या दिनी तुमच्यासमोर सादर करतो झालं काय सहा नंबर भास्कर सारसक चव्हाण कुठे साई मॅम हॅलो माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा ए माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा तिच्या संघाने जागल्या दऱ्या कोऱ्यातील शिळा तिच्या संघाने जागल्या दऱ्या कोऱ्यातील शिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा तिच्या संघाने जागल्या दऱ्या कोऱ्यातील शिळा तिच्या संघाने जागल्या दऱ्या कोऱ्यातील शिळा काय उद्या हिच्या कुशीत जन्मले काळे कण खर हात
ऋषीत जन्मले काळे कण खर हात ज्यांच्या दुर्दमधीराने केले मृत्युवरी मात नाही पसरला करत ते मागाया सदान स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवली न मान स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवली न मान माझ्या मराठी मातीचा लावाल लाटाच टिळा तुझ्या संघाने जागल्या दजा खोऱ्यातील शिळा तुझ्या संघाने जागल्या दजा खोऱ्यातील शिळा गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही ओ हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचा लावाल लाटास टिळा हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा माझ्या मराठी मातीचा लावाल लाटास टिळा संगे जागतील माय देशातील शिळा हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा माझ्या मराठी मातीचा ए लावाल लाटास टिळा खूप 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 सुंदर सर अच्छा आता आपल्या समोर येणार आहे एक छोटासा मावळा आणि मावळ्याची आई ग्रेड वन फर्स्ट स्टँडर्ड का स्टूडेंट है अर्जुन बनिया और उसकी मम्मी दोनों आ रहे परफॉर्मेंस देने एक बार जोरदार तालियां बालक पालक वेशभूषा बालक पालक वेशभूषा अप्रियंका बालक पालक वेशभूषेत सगळ्यात पहिला आला आहे अर्जुन आणि त्याची आई आता बघू आपण ते काय करणार आहेत स्टेजवर ये अर्जुन मी आहे शूर मराठा मावळा शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती स्वदेश न धर्मा पायी प्राण घेतल हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली जेडी प्रीत लाख संकट झेलून घेईन अशी पहाडी छाती देवदेशन धर्मा पायी प्राण घेतल हाती
रामी सरदार आम्हाला काय कोणाची भीती नाव वा कटून भराव हेच आम्हाला ठाव मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव पायी सारी विसरू माया ममता नाती देवदेशान धर्मापायी प्राण घेतल हाती रामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी. वा 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 अर्जुन खूपच छान छोट्याशा अर्जुनने खूप छान गाणं गायलं आहे. आता येतोय कृष्ण आणि त्याची आई. हा आलाय ऋषित. हॅलो. जीवनात एकदा निर्णय घेतला तर मागे जीवनात एकदा निर्णय घेतला तर मागे फरू जीवनात एकदा निर्णय घेतला तर मागे जीवनात एकदा निर्णय घेतला तर मागे फरू काही हरकत नाही ऋषित, तू प्रयत्न करतोयस. जीवनात एकदा निर्णय घेतला तर मागे फरू. वास वा छान. हा आहे ऋषित दास आणि ह्याने प्रस्तुत केला आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तित्वाला. धन्यवाद. आता पुढे येत आहे कृष्णव तोष्णीवाल शिवाजी आणि जिजाऊ ह्यांचं रूपांतर करून. कृष्ण कुठे राहिलेत शिवाजी महाराज? पर्व या या पर्व ये अंगणातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय ह्यांच्यावर जर कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर कधी गय करू नको शिवबा. जशी आज्ञा मासाहेब. वा वा. हे होता हा होता पर्व आणि त्याची आई एस शिवाजी आणि जिजाऊ. आता पुढे येत आहे अभीर. छोटीशी स्वस्तिका. स्वस्तिका. मी जाशी देणार नाही. परत बोल. मी जाशी देणार नाही. नाही नाही देणार नाही. ही आहे स्वस्तिका आणि ही बनले झांशीची राणी लक्ष्मीबाई. तृप्ती अभीर आले आले तुकाराम महाराज आले त्यांच्या आईसोबत. आता अभंग गायला मिळतील. आलाय अभीर. खे मांडीला वाळवंटी घाई. खे मांडीला वाळवंटी घाई. नास्ती वैष्णव भाई रे. नास्ती वैष्णव भाई रे. मृद अभिमान गेला पावटनी. क्रोध अभिमान गेला पावटनी. एक एक लागतील पायी रे. एक एक लागतील पायी रे. माझी वैष्णव भाई रे. नास्ती वैष्णव भाई रे. वा वा छान तुकारामांनी केवढा छान अभंग म्हटलेला आहे. आता पुढे छान छान
धैर्य पटेल आणि त्यांची आई जी बनली आहे आनंदी डॉक्टर आनंदीबाई जोशी. वाटा 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 ग चालतील तितक्या वाटा ग माथी छाया पायी उन प्रवास माझा उफराटा ग सर्व गुरुजनांना आणि आपणा सर्वांना माझा नमस्कार. मी डॉक्टर आनंदीबाई जोशी भारताची प्रथम महिला वैद्य चिकित्सक. ज्या काळी भारतीय महिलांना प्राथमिक शिक्षण मिळणेही अवघड होते त्या काळी माझ्या पतींच्या मदतीने आणि त्यांच्या प्रोत्साहनाने मी अमेरिकेत जाऊन माझे शिक्षण पूर्ण केले आणि गोपाळरावांच्या आणि संपूर्ण भारतीयांच्या विश्वासाला पात्र ठरले. आज काळ बदलला आहे. भारतात स्त्रियांना शिक्षण मिळणे सोपे झाले आहे. आज पाहून अत्यंत आनंद वाटतोय की आज भारतीय महिला सर्व क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत आहे. ते क्षेत्र राजकीय क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो वा कलाक्षेत्र असो. आणि भारतीय महिला आज अवकाशात देखील जाऊन पोहोचल्या आहेत. आणि पाहून गर्व वाटतोय की देशाच्या संरक्षणासाठी आज भारतीय महिला आघाडीवर आहेत. आज तुम्हा सर्व युवतींना माझे विनम्र आवाहन आहे, तुमच्यातील क्षमता वेळीच ओळखून त्याला न्याय द्या आणि तुमच्या कर्तृत्वाने आपल्या राज्याचे व देशाचे नाव उजागर करा. जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. वा वा वा, आनंदीबाई जोशींचा रोल खूप छान केलेला आहे तुम्ही आणि किती सुंदर मराठी बोलल्या त्या. मराठी राजभाषेच्या दिवशी म्हणजे खूप आनंदच होतोय मला ऐकून. त्या पटेल हो, पण त्यांची मराठी किती सुंदर आहे. आता येत आहे आमचे छोटे शिवाजी, छोटे श्री कृष्णाव शिवाजी आणि शिवाजीची मम्मी टाळ्या. टाळ्या खूप कमी का वाजताय, टालिया. जय भवानी. इतिहासाच्या पानावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर अतूट प्रेम करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. महाराष्ट्र माझा होता अंधारात, महाराष्ट्र माझा होता अंधारात, औरंगजेबापूर्वी अजगराच्या विळख्यात. तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म, तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म, शिवनेरीही झाला धन्य. नाव त्याचे शिवाजी, होते त्याच्यावर जिजाऊंचे संस्कार, पाठीवर दादोजींचा हात. होते त्याच्यावर जिजाऊंचे संस्कार, पाठीवर दादोजींचा हात. माजून त्याने रणदुंबी, शत्रूंना केले पछाड. म्हणून थांबला नाही तो, झुकला नाही तो, पेटून उठला तो मर्द मराठा. थेट जाऊन भिडला मुघल डच पोर्तुगीजांना. बसून दख्खनच्या भूमीत, बसून दख्खनच्या भूमीत हलवले त्याने औरंगजेबाचे छत्र. नाव त्याचे छत्रपती शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. वा वा वा, किती छान, किती सुंदर मराठी बोलल्यात आणि खूप खूप सुंदर ताई. आता महाराष्ट्रातली जी मोठी परंपरा आहे वारकरी संप्रदाय, आणि अशाच वारकरी संप्रदायातील वारकरी परिवार आपल्या समोर येणार आहेत. वारकरी कुठे गेले? सार्थक, सार्थक भास्कर सर, स्मिता दीदी आणि छोटासा अथर्व. वारकरी संप्रदाय हा खूप मोठा आहे आणि पंढरीची वारी ही महाराष्ट्रात खूप खूप लोक करतात. मैलो मैल चालत जातात आणि विठ्ठलाचे गजर गाणी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वेवंटी चंद्रभागेच्या तीरी झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या तीरी झेंडा रोविला वा 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 किती छान चला खूप खूप सुंदर आता येत आहेत आपल्या महाराष्ट्राचे लाडके आवडते तुम्हीच ओळखा कोण येत आहे या प्रवीण सर या नमस्कार नमस्कार माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना बंधूंना आणि भगिनींना आज मी आनंदिघे साहेबांचा रोल करतोय गद्दारांना क्षमा नाही जो आपल्या सोबत आहे आम्ही त्यांच्या सोबत आहे बाकी नंतर ना विषय संपला profile you will get to know more updates so that is what I like to say from my end let's have a huge round of applause for Nandini ma'am next we are blessed with a lovely Sabhagraha auditorium right we are blessed with this here we use one of the resources very nicely and that resource is the projector but the thing is if we are not able to place the right thing at the projector it's of no use right to optimize the use or to make it more efficient the resource should be really really well planned so every resource over there is planned arranged and organized by our IT head our IP teacher none other than Ankita Devkate ma'am so apart from being an excellent IP teacher she has a very vast knowledge about the subject she is a very good dancer most of the songs are dances are choreographed by her she also likes to be and help every team member it can be drafting the messages it can be helping with the ppt it can be adding the videos it can be adding creative elements to the task given she is ready and her knowledge for the subject whatever she has is good but she has been always trying to improve it she still keeps on doing the certification she still keeps on upgrading herself so that is excellent quality of Ankita ma'am congratulations please be honest A staff who is from the admin team and who is showing his complete dedication as well as work excellence for the last 5 years and whatever the works is given to him with the challenging works as well he is doing with a complete dedication and is very approachable that is none other than Mr. Rajendran so I kindly welcome Rajendran to come forward and receive the felicitation and I request Mankumar sir as well as Anubha Dhaka ma'am to felicitate them with the appreciation letter. Let's have a huge round of applause. Not missing the chance to appreciate one more set of members who are there to support us always. Like throughout the day we have 100 kind of tasks to do and we are busy with that performing and always on the stage or on the podium clicking photos our photos are being uploaded and we get nice kind of appraisals and perks for the tasks we do we could meet new parents we could understand them all of these are perks of being a teacher but let me tell you all the teachers and all the staff members love one thing that is tea
एवरीवन लव्स इट. हम लोग खुद नहीं बनाते हैं, बना नहीं पाते हैं, बट उस चीज़ के साथ मॉर्निंग में स्माइल से के साथ अगर सर्व करना हो, बोलना हो कि प्लीज़ हमें थोड़ा सा रिफ्रेश होना है, तो देर आर थ्री मेम्बर्स ऑफ द टीम हु आर ऑलवेज रेडी. सो दिस इज़ जस्ट वन थिंग आई एम सेइंग. अपार्ट फ्रॉम दिस देर आर लॉट मेनी डॉक्यूमेंटेशंस, लॉट मेनी प्रोसेसेस जिसके लिए आपको बार बार यू हैव टू गो फ्रॉम तक्षशिला टू नालंदा, नालंदा टू मैस. अवर स्कूल इज सो ह्यूज, यू हैव टू गो हेयर एंड देर एंड यू हैव टू एंश्योर दैट दैट टास्क इज डन बाय द मेम्बर विथ टू हुम वी टेक द डॉक्यूमेंट. प्लस दे हैव टू टेक केयर दैट द डॉक्यूमेंट इज brought in back properly. Plus they have to take care that the message to be conveyed is reaching the member in the right way, whatever is to be done. Plus they have to ensure that the task is done before the day ends, because no one will take the responsibility of what they were given. They will say ki humne to bola tha aap kar dena tha. Also they have to see to it that they have to cater to the needs of so many people around. It's never going to be like main abhi unka kaam kar raha hu to I cannot do that. They'll say okay ma'am ho jayega, okay sir ye kar dete hain, okay sir wo kar dete hain. And they have known this school for more than I know them, for more than 15 years, for more than 20 years. It's none other than Suresh Madik bhaiya, Chandu bhaiya and Lakshman bhaiya. If they are there somewhere, we can depend on them for any of the work. Yes or no? I think everyone agrees to that. So I request Suresh bhaiya, Chandu bhaiya and Lakshman bhaiya to be on the stage. And like everyone to have a huge round of applause for them. Speaking about Lakshman bhaiya, let me tell you, if I ask about a batch of 2003 and I say ye Siddharth naam ka ladka ye hoga Lakshman bhaiya, didi I think in my contact diary in my phone book I have that number, mujhe yaad aa raha hai wo bachcha, ha uska chashma tha, wo heighted tha. So he has such good memory and relations with the students. Many a times teachers may not remember, but he remembers from that batch this student, and he will message them and they will reply. That kind of relationship he maintains. So that's Lakshman bhaiya. Very, very approachable for any help. He is always there to support. Lakshman bhaiya, thank you so much for that. Aur aaj woh din hai jab hum appreciate karna chahenge. Congratulations. Please jaiye. Vedhi. Next is Chandu bhaiya. See, very important in a big organization is resources. Many a times it happens, kaam de diya aur resource mein kahin kuch gadbad ho gaya, kam ho gaya, kuch ho gaya. We cannot say ki kam pad raha hai, pages nahi hai, ye kaam nahi ho sakta, teacher nahi mile, kaise jaye, kitne baje reach ho, we have to go to the banks to get the work done. Vehicle nahi mila, transport issue, traffic issue. We cannot give excuses. So jo excuse nahi deta hai, wo hai Chandu bhaiya. Limited resources bhi honge to kaam jo diya hai, wo hame karke hi milega. So he's none other than Chandu bhaiya. Chandrasekhar Patil ji, that is his full name. Let's have a huge round of applause for him. Next is Suresh bhaiya. Suresh Madik bhaiya. Okay. So Suresh bhaiya ke bare mein. Ek to see class, so I already explained. Ye to hum sab jante hain. That's why they are being appreciated and they are part of Ramratna family. So Suresh bhaiya has this nice congratulations Chandu bhaiya. A nice quality of writing or mentioning the thoughts very well. He uses Marathi for that and he blogs about different things related to maybe the society, maybe the conditions in which we are living in, maybe related to some political issues. He mentions his thoughts so well in such a crafty and good language, and his status are always filled with that. I make sure that I go and read it. Unki beti ka naam Kranti, aap sochiye, he has thought about that name. That's her name and revolution, which I loved. When he kept that name and he told me Kranti, because he says Kranti important hai. Also, he has a very good sense of humor. He has this, you know, habit of making everyone laugh with small subtle jokes. So that is very there. So Suresh bhaiya, thank you for helping us throughout and being so good as a person. Please up stage pe aaiye. Let's have a huge round of applause. He is also among some of the oldest members of the school. Congratulations, Suresh bhaiya again. Next, we have our winners from Commerce Olympiad, which was conducted recently. I request Aarti Yadav Didi to please continue and announce the names and results of the students. Aarti Yadav Didi, you can continue. Commerce Olympiad winners. Sunil sir and Aarti Yadav Didi will lead forward from here. Namaste everyone. So I am here to announce the results and the participants of the commerce section students who have really made the class 11th and 12th commerce section very proud.
All these students, they have participated in the Olympiad, International Commerce Olympiad 2023-24, which was organized by HCC. So it was International Commerce Olympiad for this particular session. So all these students from class 11th and 12th, they have appeared for the first level of the Olympiad exam and they have qualified for the second level. And they have even appeared for the second level Olympiad exam and we are awaiting the results. So I hope they will really make us proud when they will be, when the results will be announced for the second level Olympiad commerce exam. So I invite all the class 11 students together. Anshika Singh, Devan Jasolia, Mehak Agrawal, Jishan Jasolia and Ramdayal Prajapati. Amit Kigani, Jeet Raj Purohit. I request all the students to kindly come up on the stage to collect their certificate of appreciation and participation. I also request Sunil sir, the senior section coordinator, to felicitate the students. Few of the students are not available with us right now. So the students, those who are present here, I call upon, we can see Jeet Raj Purohit, Meet Kakani, Anshika Singh and Mehak Agrawal on the stage, who are being honored and felicitated by the certificates. A huge round of applause for all of them. Congratulations to all the students. Now call upon the class 12 students. I request all the students, those who are present with us right now over here, to come up on the stage. Pratham Khandelwar, Hridaya Kothari, Mohit Daryani, Roshan Jodhani, Harshil Kuria, Parth Purohit, Dhruv Patil, Shlok Paladia, Hitesh Saini, Yashvi Savani and Meet Bafna. So all these students of 12 commerce, those who have made us really proud by qualifying for the second level examination of International Commerce Olympiad. Few of the students, though being from class 12, they are on study leave, so they are not with us at right now. And we are really hoping for the great results from all these students in their boards exams as well. So we wish them all the very best for all the bright future ahead. I request Sunil sir to do the honors and Anubha ma'am and Man Kumar sir to do the honors. A huge round of applause for all the students of 12th commerce. Congratulations once again to the entire team. Thank you so much. As I mentioned, there are many, many, many achievements. हाँ, मुझे लगा शायद सब ढूंढ रहे होंगे next क्या है, so I just came on the stage. So we have had recently many wins in the drawing competitions, not only at the school level or inter-school level, but also as at national level. So I'd like to, without wasting much time, I'd like to announce the competition. It was School India Drawing Competition from Chennai, in Chennai, wherein Swastika Acharya from 3rd standard, she secured 2nd prize along with a cash prize of 500 rupees and a gold medal. Let's have a huge round of applause. We have Muskan Saini from class 10. She also got a consolation prize with a cash prize of 100 rupees and a gold medal. We have Avni Jodbhavi from class 4. She has secured a silver medal. Dishani Mishra from class 11. In the essay writing competition, she has secured 2nd position and a silver medal. Avni Jodbhavi again from class 4. In the essay competition, she has secured 3rd position and got a bronze medal. Sarthak Chavan from class 6. I request all the students to come running on the stage. Same kind of energy should be there. Sarthak Chavan, class 6. In the art
he has secured third position with a bronze medal. Dishani Mishra again, she secured already the position in SA. Also in the art, she has secured third position with a bronze medal. Let's have a huge and huge round of applause for all the winners in the competition. I request Bhaskar sir to be on the stage. He is the mentor. पेरेंट्स आई हियर, ये मैसेज उनके लिए है। कहने को मैं सिर्फ एक बार माइक पे नाम ले रही हूँ। चिल्ड्रन आर कमिंग ऑन द स्टेज, हमारे साथ गेस्ट हैं जो उन्हें कॉन्ग्रेचुलेट कर रहे हैं। कहने को तो बस ये इतना ही है, और किसी इवेंट की हम रिकॉर्डिंग देखेंगे तो इट विल बी नॉट लेस देन अ मिनट। बट मुझे आज भी याद है, जैसे मेरी मॉम यहाँ बैठे हुए हैं, मैं स्टेज पे हूँ तो उन्हें देख के अच्छा लगता है। शी इज़ हियर ऑलरेडी। जब भी मैं कुछ परफॉर्म करने वाली हूँ, वो किसी तरीके से घर से यहाँ आ जाती है मेरे पास रहने, क्योंकि उन्हें मुझे देखना होता है। तो व्हेन आई एम सो ओल्ड, लाइक I am 30 right now. Still she is so excited to see me on the stage. वो थोड़ा सा glimpse होगा, मुझे कोई certificate नहीं मिला है और मैं जीत भी नहीं रही हूँ, but वो खुश होते हैं। तो आप लोगों को कितनी खुशी होती होगी, and this is the only reason हम ये करते हैं। बहुत बार ऐसा लगता होगा इतना क्यों, but ये चीज़ हमारे लिए बहुत ज़्यादा important है, हमारे parents के लिए, हमारे बच्चों के लिए, वो छोटा सा moment, इसीलिए हम करते हैं। We don't miss a moment of chance to do this. So that's the reason why we are doing this. Next is Meera Bhayandar, Mahanagar Palika Vasundhara Mahotsav Chitrakala Sparda, wherein the winner is Adiraj Gupta. At the second position, he got a cash prize of 10,000 rupees. Okay, and a trophy and a certificate. Adiraj, kindly come on the stage running. Next is Aditya Pore. He got a cash prize of 500 rupees and a trophy and a certificate. Also, we have some consolation prizes. Rameshwar Gajira, Pushkar Pradhane, Trisha Samvedi, Yasin Khan, Atharva Nayak and Parva Suvarnakar. All of these have won consolation prizes at this competition. So let me tell you, amongst this, there are the students who are extremely good in academics. And there are students who are not that good in academics, they are trying to improve. But their art speaks a lot. The depth in the art is too good. If you see the art and you look at the student, आपको ऐसा लग सकता है कि बाप रे ये art इन्होंने ही किया है। भले ही मस्ती करते होंगे, but उनके art में that calm is seen. Okay. Next is Government of Maharashtra, which conducts drawing grading competition, that is elementary and intermediate. So elementary or intermediate may, if you get C grade also, it's of much value. If you get B grade, excellent. This is the first time we have a student from our school who managed to get grade A at intermediate exam, which is a very, very big achievement and holds a lot of value. She is none other than Muskan Saini from grade 10. Muskan beta, kindly come on the stage. Muskan Saini. Okay. So let's have a huge round of applause for all of them. Thank you.
along with all such competitions, we always focus a lot on any element based related to our Sanskriti. So at Sanskriti Samvardhan program and competition, we have three students who won the medals. It's Pavan Shankar, Pavan Vijay Kumar and Ayushman Pandey. Let's have a huge round of applause for all three of them. They're the winners at Sanskriti Samvardhan competition. Teachers constantly keep on challenging themselves, upgrading themselves and participating as well. So now I'm announcing the name of one of the coaches who has won the powerlifting tournament 2024 in the above 65 kg category. And he secured powerlifting overall title award with lifting 470 kgs weight and deadlift title award with lifting 210 kg weight. He's none other than Aditya Savant sir. Let's have a huge, huge round of applause. So, apart from students, our teachers to constantly keep on the go and keep winning. Like volleyball, basketball, football. So one of the competitions which was conducted recently, 3-on-3 Basketball League Championship 2024, wherein three students have won the under-16 competition, Arush Rawal, Pakshal Togani, and Parva Sumarnakar. Let's have a huge round of applause. Also, congratulations to the coach. Tejas sir, kindly come on the stage along with your students. Let's have a huge round of applause for them. You also to be on the stage for this particular felicitation. Most important for the day was our win and achievement and participation at the Hema Foundation competitions. Let me tell you, as I mentioned already, Man Kumar sir has visualized about value education for the students across the country, and he does it through the Hema Foundation. Hema Foundation focuses upon understanding and becoming more of an alert and aware citizen of our country through their competitions, activities, quizzes, wherein our students participate with full zeal. Kavita Vag ma'am is always there to support and guide and take the initiative. And our students, like last time, one of the students won a two-wheeler, an e-bike. This time we could not win an e-bike. Maybe we get opportunity, but there are other things and other gifts for the students. The winners are, these winners are going to receive headphones. Okay, so it's less of a stress on IT department, jine bahut sare headphones arrange karne padte hain. So they have their own headphones now. Param Chopra, Vivan Jani, Atharva Pradhan, Jeet Jani, all of these are going to receive the headphones. They have secured first position at the competition. Come on the stage with full zeal. Atharva is running, Param is not. Let's have a huge round of applause. Vivan Jani is here, Jeet Jani and Vivan. Okay, let's have a huge round of applause. Next, second position. Kavya Khaitan, Ahad Khan, Shrimant Barekar, Atharva Nayak, Vivan Joshi. They all win a Bluetooth speaker. Are you all happy about it? They all are going to receive the Bluetooth speaker in the Hema Foundation Value Education Competition.
Okay. All the third position students are going to receive iron. And all of these are Parmarth, Arush Rawal, Tejas Verma, Dhruv Pradhane, Ayush Nair, Sarthak Chavan, Arya Patel, and Pavan Shankar. All of these are going to win an iron. They're going to get that as a gift. Let's have a huge round of applause for all the winners. Jijen, come up on stage, come on fast. To share their thoughts on today's event and occasion. Congratulations all the kids who have won and who have not also. I'm very happy all the kids have done such a good, who are on the stage looking them, the little Sivajis and all the students. It takes a very hard to speak on the stage. I can't speak two words on the stage. So a big, big, big applause for all of you. Thank you. Good afternoon to all. As Marathi Rajbhasha Divas, barabar Marathi Rajbhasha Divas, barabar hai? त्यासाठी आप सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जो भी बच्चे आज यहाँ परफॉर्म कर रहे थे बहुत ही खूबसूरती से उन्होंने परफॉर्म किया. अच्छी बात यह है कि पेरेंट्स ने भी बहुत ही बढ़िया तरीके से उनका साथ दिया. दैट्स ग्रेट. और आज जो हेमा फाउंडेशन के कंपटीशन में जो बच्चे जीते हैं और उसके अलावा जो कंपटीशन अदर्स कॉरपोरेशन के लिए हुए थे उनमें जो भी बच्चे विनर हुए उन सभी को कॉन्ग्रेचुलेशन. और आगे भी आप इसी तरीके से अपने ज़िंदगी में बढ़ते जाइए और ढेर सारे प्राइजेस जीतते जाइए. थैंक यू. थैंक्स अ लॉट. थैंक यू सर. थैंक यू मैम. नाच रे मोरा अंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. आता आपण बघणार आहोत नाच रे मोरा नाच. आपला मोर नाचणार आहे आणि आपण बघणार आहोत. रेडी तयार सगळे पाहूया मोराला. बघा तुम्ही मोराला ओळखू शकता का. ओके
तयारी जोरदार आहे. आहेत का मोर रेडी तयार? बोलवा मोराला. धावपळ करताना पण तुम्ही नाचताना पहिल्यांदाच बघितलंय ना, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. महाराष्ट्राचा राजभाषा दिवस आहे मराठी, आणि आपल्या रामरत्न विद्या मंदिरची कीर्ती दूरवर बसवली आहे. आता बघूया आपण आपल्याला कोण कोण शुभेच्छा द्यायला आलंय. आपल्यासाठी महाराष्ट्र राज्यभाषा दिवसासाठी शुभेच्छा पाठवणारे आहेत कौशल इनामदार यांचे बाईट्स. नमस्कार, मी कौशल इनामदार. रामरत्ना विद्यालयामध्ये मराठी भाषा दिवस इतक्या उत्साहात साजरा केला जातोय, आणि ते सुद्धा एक CBSE शाळा असून याचा मला अत्यंत आनंद होतोय, आणि याबद्दल तुम्हा सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि माझ्याकडनं खूप शुभेच्छा. लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. हे आहे शरद. नमस्कार. आज मराठी राज्यभाषा दिन, आणि आज केशवसृष्टीमधल्या रामरत्ना विद्यालयामध्ये मराठी भाषा दिन साजरा केला जातोय, त्याबद्दल माझ्या खूप शुभेच्छा. आणि जास्त विशेष करून CBSE बोर्डाची ही शाळा असून सुद्धा इथे मराठी राजभाषा दिन साजरा केला जातोय, म्हणून शाळेतले सर्व कर्मचारी, मुख्याध्यापिका, सर्व विद्यार्थी सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सरांचा. आणि आता पुढील कार्यक्रमाकडे वळूया. आता येत आहे अंकिता दीदी आणि सौरवी दीदी.
साऱ्या या जगाला तू संजीवनी देते, उग्र रूपा मागे सुद्धा वात्सल्य वाहते, तुझ्या कृपा दृष्टीचे मी दान मागते, गोंधळ मांडीते ग आई गोंधळ मांडीते, आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई गोंधळाला ये आई बसली सिंहासनी आदी माया तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी आदी माया तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी आज गोंधळ मांडला ग आज गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग 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 चरणी तुझा ठेवू माथा दार उघडाई दार उघडा टीचर्स बी रेडी आता सगळे आमचे शिक्षक येणार आहेत मला माहिती आहे सगळ्यांना भूक लागली आहे शेवटचा परफॉर्मन्स सगळे टीचर एकदा जोरदार टाळ्या सभी टीचर्स के लिए मराठा है माना चल के कभी था मद्रासी माना चल के था पंजाबी माना चल के कभी था गुजराती माना चल के था बंगाली चाहे कोई भी हो तेरी भाषा चाहे कोई भी हो बोली नस नस में दौड़े जो तेरे पहचान हवा है कहाँ की है पानी कहाँ का है मिट्टी कहाँ की तो फौजिल फौजिल के तलों से ये जय 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 महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा सिंह जय जय महाराष्ट्र तुम्हाला येतं ना तसं
आपण कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करू. सर्वांनी सगळ्यांनी आपल्या जागेवर उभे राहा. आम्ही दोघं हात जोडून उभे राहा. सगळ्यांनी म्हणायचं ज्यांना कोणी येत आहे त्यांनी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी गति पाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पावो जो जीवांचिल सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानियाळी अनवरत भूमंडळी भेट तो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मणींचे गाव बोलते पीयुषांचे चंद्रमेजे अलाच्छन मार्तंड जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोयरेवो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये ओ आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा साओ येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला सुखिया झाला. सर्वांचे धन्यवाद. तुम्ही आलात आणि या महाराष्ट्र राज्यभाषा दिवस या समारंभाला येऊन तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. सर्वांच्या जेवणाची सोय केलेली आहे. तुम्ही पेरेंट्स सगळे अभिभावक मेसकडे वळू शकता. लंच इज अवेलेबल.